काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी उद्या अर्ज भरणार. वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार. पुणे वर्तुळाकार रस्त्यालगतच्या 117 गावांचा होणार विकास. 2 आर्थिक विकास केंद्र विकसित केली जाणार. MSRDCची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती. परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या समन्वयकपदी धनंजय जाधव यांची नियुक्ती. धनंजय जाधव हे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस तर स्वाभिमानीच्या योगेश पांडे यांची सहज समन्वयकपदी नियुक्ती. पुण्यात खासगी वाहनातून मोठी रक्कम जप्त. 5 कोटी रुपयांची रोकड पोलिसांना सापडली. पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात. पुण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. हडपसरची जागा पवारांच्या राष्ट्रवादीकडेच राहणार सूत्रांची माहिती. कोकणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. राजापूर लांजा साखरपा मतदारसंघातील प्रमुख नेते अजित यशवंतराव करणार ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. पुणे जिल्ह्यात मतदान केंद्र वाढवा. जिल्हा निवडणूक आयोगाचं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र. 945 मतदान केंद्र वाढवण्याची मागणी. मवियातील वाद तातडीनं मिटवा. शरद पवारांच्या मविया नेत्यांना सूचना. विदर्भातील जागांवरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये वाद. संदीप नाईक आज तुतारी हाती घेण्याची शक्यता. संदीप नाईक आज नवी मुंबईत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करण्याची शक्यता. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये हत्येपूर्वी आरोपींकडून समाज माध्यमांवर हेरगिरी. 4 आरोपींना 25 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी. पीओपी मूर्तींवरील बंदी केवळ कागदावरच. कारवाईबाबत मौन बाळगणाऱ्या सरकारला उच्च न्यायालयाचे खडे बोल. स्पष्टीकरण देण्याचे दिले आदेश. मुळशी पटेल यांच्यावर जात पडताळणी समितीकडून गुन्हा दाखल. खोटी सरकारी कागदपत्र बनवल्याचा पटेल यांच्यावर आरोप. भाजपचे माजी आमदार राजू पुरोहित यांनी घेतली फडणवीसांची भेट. गुलाब्यातून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी मिळाल्यानं पुरोहित नाराज. पुरोहित बंडखोरी करण्याच्या चर्चा. भाजपच्या पहिल्या यादीमध्ये मराठवाड्यात महिला उमेदवारांना संधी. 16 उमेदवारांच्या यादीत 4 महिला उमेदवार. महिलांना संधी देत वेगळेपणा दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न. देवेंद्र फडणवीस 28 ऑक्टोबरला भरणार उमेदवारी अर्ज. नागपूर दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी. हडपसरच्या जागेवरून महायुतीमध्ये बिघाडीची शक्यता. राष्ट्रवादीच्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार तर शिवसेनेचे नाना भानगिरे 28 तारखेला भरणार उमेदवारी अर्ज. पुण्यात आता दररोज रात्री नाकाबंदी. नाकाबंदी दरम्यान मद्यपी वाहन चालकांविरुद्ध केली जाणार कारवाई. वाहतूक पोलिसांकडून 27 ठिकाणं निश्चित. एसटीच्या ताफ्यात लवकरच लक्झरी बसेस येणार. दिवाळीपर्यंत नवीन 300 बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता. ताडोबातील वाघांचं ओडिसामध्ये स्थलांतर. अनुवांशिक विविधता सुधारण्यास मदत होणार. ओडिसा वन खात्याचं पथक ताडोबात दाखल. हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के. वसमत कळमनुरी तालुक्याला भूकंपाचे धक्के. भूकंपाचा केंद्रबिंदू नांदेड असल्याची माहिती. उकाड्यानं मुंबईकर बेजार. दिवसा ऊन. संध्याकाळच्या सुमारास पावसामुळं आर्द्रतेत वाढ. पुढील 2 दिवस मुंबईत पारा चढाच राहणार. हवामान खात्याचा अंदाज. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.